पालिका स्थायी समिति सभापतींची येत्या 6 मार्च रोजी निवड करण्यात येणार आहे। सत्ताधारी आणि विरोधकांची समसमान सदस्य संख्या असल्याने कोण आणि कसा सभापती होणार अशी उत्सुकता राजकीय वर्तुळात दिसून येते। पालिका स्थायी समिति सभापति पदासाठी 6 मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे। यासाठी येत्या 4 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे। स्थायी समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांचं समसमान संख्याबळ असल्यानं कोण कोणाला मात देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय। स्थायी समितीत भाजप 8, शिवसेना 3, काँग्रेस 2 तर राष्ट्रवादी MIM आणि वंचितच्या प्रत्येकी 1 सदस्याचा समावेश आहे। दोन्ही बाजूने 8 सदस्य असल्यानं सदस्य फोडाफोडी, घोडेबाजार, लक्ष्मीदर्शन असं चित्र दिसून येण्याची चिन्ह आहेत। राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या नाहीत आणि विरोधक एकत्रित राहिले तर चिठ्ठी टाकून सभापती निवड होऊ शकते। इकडे भाजप आपली सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे, मात्र यासाठी आणखीन सदस्याची गरज भासणार आहे। अन्य पक्षांचे सदस्य आपल्याकडे वळवण्यात भाजप यशस्वी होणार का हा देखील औत्सुक्याचा विषय आहे। तर पालिका विरोधी पक्षनेत्यांनी भाजप सदस्यांना फोडण्याची वल्गना केलेली होती, ती प्रत्यक्षात उतरते का यावरही पुढचं चित्र अवलंबून असेल। याशिवाय मागील वेळी अर्ज दाखल करताना प्रचंड गोंधळ उडालेला होता, त्याची काही पुनरावृत्ती होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान भाजपकडून सभापती पदासाठी अंबिका पाटील, राजश्री कणके, वंदना गायकवाड यांची नावं सध्या चर्चेत आहेत।